सुप्रभात मंडळी, कोकण भटकंतीच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि कालचा आपण दिवस पाहिलाच असेल, काल आम्ही कुठे कुठे फिरलो. तर आता आम्ही आहोत रत्नागिरीमध्ये, रत्नागिरी शहरामध्ये. आणि काल आमच्यासोबत बरीच ट्रॅजेडी झाली, पण त्या ट्रॅजेडीतून आम्ही आमचा मित्र होतो म्हणून बाहेर पडलो. आणि आता आम्ही आहोत आमचा मित्र शिवांग साळवी याच्या घरी, रत्नागिरीमधला आपला रत्नदुर्ग ॲडव्हेंचर्सचा मेंबर आहे. आपण जेव्हा गोरखगडला गेलो होतो ट्रेकला, तेव्हा आपल्याला ते भेटले होते आणि तेव्हा आपल्या त्या व्हिडिओमध्ये आहे तो. तर या मित्रामुळे आम्हाला इथे बऱ्याच ठिकाणी हॉटेल्स फुल होते, गणपतीपुळेपासून ते रत्नागिरीपर्यंत. तर आम्हाला शेवटी त्याने त्याच्या घरी बोलवलं आणि मी त्याच्या घरी राहिलो त्याच्यासोबत. आणि खूप बरं वाटलं इथे आलं, त्याने आमचा पाहुणचार केला. तर हा आमचा मित्र शिवांग साळवी. शिवांग, धन्यवाद की काल तुझ्यामुळे आमचं रात्री इथे सोय झाली नाही. आम्हाला आमचा परत प्लॅन स्विच करून आम्हाला दुसरी कुठेतरी जावं लागलं असतं. आणि दुसरी गोष्ट की आम्हाला आत्ता इथून आम्ही जाणार आहोत, पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपली आरेवारे झिपलाईन ॲक्टिव्हिटी, ती सुद्धा त्याने आम्हाला अरेंज करून दिलेली आहे. तिथे त्यांचेच टीम मेंबर्स आहेत तिथे. तर आता आम्ही आरेवारेला जाणार आहोत. आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर नवीन झाला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण करूया आपल्या भटकंतीला सुरुवात. मंडळी, आता निघालो आहोत आम्ही आरेवारे बीचला आणि एक्साइटिंग झिपलाईन करायला. धमाल आहे आजचा दिवस. जरा कालचं आमचं देवदर्शन केलंय, आजचा आमचा धमालचा दिवस आहे. तर धमालच्या मूड मध्ये आहोत आम्ही सगळे, त्यामुळे आता चला आपण करूया धमाल. रत्नागिरी शहराचं प्रवेशद्वार आणि आम्ही तिथून आता उजवीकडे वळतोय आरेवारे. मंडळी, रत्नागिरी शहरातून बाहेर पडलोय पण इथे तुम्ही आजूबाजूला बघा, म्हणजे रत्नागिरी शहराच्या आसपासच आहोत. पण इथे वातावरण बघा, मस्त हिरवळ आहे. आणि इथे काल आम्हाला असं वाटलं की खूप गरम होईल, पण इतकं गरम होत नव्हतं. दिवस काय व्हायचं ते होऊ दे, रात्री निवांत झोप लागली. तर आता इथे रस्त्यांचं बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे, त्यामुळे अशा अवघड वळणावरून जावं लागतंय. पण इथे घरं बघा, कौलारू घर आहेत, मस्त छान चिऱ्याचे घर आहेत. आणि जागोजागी आहेत ना, इथे खास आकर्षण आहे की झाडाला आंबेच आंबे लगडलेले आहेत. पण आम्हाला गाडीतून उतरून असा काढा असं वाटतोय. आता आम्ही आलो इथे आरेवारे बीचचा जो व्ह्यू पॉईंट आहे, त्या व्ह्यू पॉईंटचा आणि नजारा देखो, हा नजारा आहे. बघितलं तर बघत राहा कसला तांग समुद्र आहे. आणि इकडे जो दिसतोय आपल्याला तो वारे बीच. आज आपण बोललो जातो आरेवारे बीचच्या झिपलाईन ॲक्टिव्हिटीसाठी. आणि ते मागे पाहू शकता झिपलाईन आहे मोठी, तसंच दोन बीचच्या मधून अशी ती झिपलाईन जाते. आणि याच्यामध्ये आपल्याला पेअर झिपलाईन आहे, सिंगल झिपलाईन आहे, कपल झिपलाईन आहे, आणि किड झिपलाईन आहे. अशा वेगवेगळ्या झिपलाईन आपण करू शकतो. तर आपल्याला ह्या झिपलाईनचा अनुभव घ्यायचा आहे. चला बघूया आता काय काय आपल्याला कसा थ्रिलिंग ॲडव्हेंचरस अनुभव बघायला भेटतो. आता आपण तुम्हाला दाखवतो मी आता एक झिपलाईन, ते लोक आता नेत आहेत कोणाला. चला, ॲक्टिव्हिटीबद्दलची पूर्ण डिटेल आहे इथे, रजिस्ट्रेशन आहे. आणि ते पाहू शकता इथे कसं काय, त्यांचं जे डिटेल्स दिलेले आहेत सगळ्या. आणि आता आपण इथून ए लिमिट 5 to above आणि काय अप्रॉक्स 400 meters ऑन वे. 400 meterची झिपलाईन आहे. चला आपण आता झिपलाईन करूया. इथे त्यांचं रजिस्ट्रेशन काउंटर आहे. त्यांच्या झिपलाईनचे चार्जेस लिहिलेले देते. ॲडल्ट सिंगलसाठी 600 रुपये आहे आणि किड्ससाठी 500 आहे. पेअर झिपलाईन 1100 रुपये आणि कपलची 1200 आहे. छोटा हे असेल तर शकता. आपण आता झिपलाईन करण्यापूर्वी एक कन्सेंट फॉर्म आहे, तो फिल करतो आहे. ओशन फ्लाय झिपलाईनचं नाव आहे. आणि इथे बघा त्यांचे कॅप आहेत, इथे हार्नेस आहेत.
इथे बघा, इथे हार्नेस बांधलेत. रेडी अजित? एकदम राईट साइड गो. छोटी राईट, छोटी ट्रेकर हाय. अरे वा नाईस. चप्पल काढून जा, चप्पल पडणार. रेडी? फुल रेडी एकदम झिपलाईन साठी. आणि इथे मिताली रेडी झाली झिपलाईन साठी. कसं वाटते? बिफोर छान वाटते. गुड. झिपलाईन बघा. सिंगल पार्टी वेल रेडी लाइट वेट ओर एन आउट बस खाली जाईल. किती मीटर आहे दादा आपली झिपलाईन? 400 मीटरची आहे ना. कस्तुरी मॅडम चालली आमची बिलाडालो. कस्तुरी रॉक स्टार एकदम फिर असं फिरव जरा आणि हातात कट्ट पकड. सेटिंग अप फॉर झिपलाईन दोघी मैत्रिणी. यो इधर देखो, इधर देखो. रेडी झालोय. कसं काढली सेटिंग पोझिशन? सीट पूर्ण. ओके. आणि पकडायचं काय? पूर्ण बॅग पकडायचं काय? हा सोडून जायचा आहे. पूर्ण बॅग असं बॅग पूर्ण असं करतो. थोडा फोन करतो. एक्साइटमेंट फुल आहे. बघूया आता. टेक ऑफ रेडी. Single participant, medium weight, over and out. Bye, take a break, back, back, back. मित्रांनो मस्त मजा आली एकदम. आणि हा अनुभव घेणार काय समोर बघा, तिकडे बघू शकता आपण तिथून आलो आहे. आणि फुल थ्रिलिंग आहे एकदम, खूप मजा येते. आता हा खाली जो आहे आपला हा आरे बीच आहे ना. हा आरे बीच आहे. अरे वारे बीच असा पूर्ण हे आहे आणि खूप भारी आहे आणि खूप मजा आली. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि स्पेशल थँक्स शिवांग साळवी की त्याने आम्हाला इथे सजेस्ट केला हा स्पॉट. कसा होता एक्सपिरियन्स? कडक एकदम सुपर. कसा वाटलं मिताली? मस्त, लय मजा आली. कमाल. झिपलाईन अद्विका, अद्विका कसं वाटलं? कसं वाटलं? खूप मस्त. हो का की कसं वाटलं तुम्हाला? मस्त, एक नंबर. खूप भारी एक्सपिरियन्स होता. तरी म्हणजे मला तरी कधीच वाटलं नव्हतं की म्हणजे तरी या एज मध्ये मी ही गोष्ट करू शकेन. झाली नाही पाहिजे एवढा भारी भन्नाट एक्सपिरियन्स येतो ना. जो थ्रिल झिपलाईन केला खूप मजा आली का नाही तुला? मित्रांनो हा समोर खाली दिसतो आरे बीच आहे आणि बाकी मस्त बीच आहे एकदम.
छान असा अथांग असा समुद्र किनार आहे. शिलना सगळे पाण्यात गेलेत आणि मजा करतायत आणि मी जाणार नव्हतो आणि मला आता मोह आवरत नाही. आता मी पटकन चेंज करतो आणि पाण्यात जातो. चला मित्रांनो, आता चेंज करके जा रे बीच पे आणि करेंगे धमाल. राउंड मारतोय मॅडम, कैसा लग रहा मॅडम? मित्रांनो, बीच बघा तिकडे आहे. आम्ही इथपर्यंत चालत गेलो होतो, मजा आली. मसाला मी झाली अकेले अकेले आणि इथे बघा ना पूर्ण बीच वरती आम्ही फक्त दोघेच चाललो होतो. सो रोमॅन्टिक, सो रोमॅन्टिक. लाजली तुम्हाला एक गंमत दाखवतो, इथे मगाशी जाताना बघितली होती, ते तुम्हाला दाखवतो काय चाललं आहे तिथे बीच वरती. मगाशी जुगाड बघितला, सगळेजण खांद्यावरती असे मोठे मोठे रॉड घेऊन येत होते, कपडे घेऊन येत होते. तरी पूर्ण फॅमिली आहे. कुठं आला तुम्ही सगळे? म्हणजे जवळ जा इथून 15 किलोमीटर वरती. म्हणजे सगळं तुम्ही घरून आणलं? अरे बापरे, तुम्ही आता बघू शकता हे खांब आहेत मोठे मोठे, मंडपाचे खांब आहेत. हे सगळे खांब आणून त्यांनी इथे बीचवरती त्यांना त्यांचा एक सेटअप उभा केला आहे. त्यांचा फॅमिली पिकनिक आहे त्यांची, पण इथे पूर्ण जय्यत तयारी सोबत आलेले आहेत. सगळी बच्चा पार्टी, सगळी फॅमिली. नमाल असे दरवेळी येता का? दरवर्षी म्हणजे वर्षातून एक मेच एंडिंगला तुमचं फिक्स असतं. तर खूप छान वाटलं, मस्त जुगार सोबतच घेऊन आलात, म्हणजे कोणाच्या भरोशावर राहिलाच नको. छान आहे, एन्जॉय. त्या माई लेकिन इथे पण काहीतरी गॉसिप चालू आहे, काहीतरी चालू आहे यांचं. कुठेही गेलं ना तर दोघींचं काहीतरी काहीतरी चालू असतं. कुसबूस कुसबूस, हुज्जत झुसफूस काहीतरी. हा मध्ये तो तुमचा रील बनवायचा एक तसा, नाही तुमचा बनवा दोघींचा. यांचा दोघींचा रील बनवायला पाहिजे. आणि आमच्या काय आमची काय हाऊस फिटलेली नाही अजून सुद्धा, आम्हाला अजून बाहेर पडावं असं वाटत नाही आहे. काय करायचं, जायचं का इथं राहायचं मुक्का मला? हां चला मग, आता चला चेंज करा. आधी काय तुम्ही दोन अजून आमची गेली ती बाहेर येत नाही आहेत, त्यांना अजून मन नाही भरलं. मित्रांनो, की असं होतं ना की बाहेर जावं असं वाटत नाही आहे, मन भरत नाही, तीच परिस्थिती आहे. पण आता काय करावं, आपल्याला दुसरीकडे दुसरे स्पॉट पण कवर करायचे आहेत. चला आता आपण पुढच्या स्पॉटवर जायचं आहे लवकर. आता इथे बीचवरून आलो आहे आणि हा रस्ता आहे आणि रस्त्यावर इथे पाहू शकता इथे सगळे स्टॉल आहेत आणि स्टॉलवाल्यांकडे आपल्याला इथे चेंजिंग रूम आणि आंघोळीसाठी पाणी मिळेल. इथे दादा दादा किती रुपये घेतात चेंजिंग रूमचे? चेंजिंग रूमचे किती घेतात? पंचवीस रुपये पाण्यासकट. पाण्यासकट 25 रुपये घेतात. तर इथे तुम्ही कधी आरेवारे बीचला आलात, आरे बीचला आलात तर तुम्हाला इथे चेंजिंग रूमची व्यवस्था होईल. म्हणजे तुम्हाला अशी काही सेपरेट रूम घ्यायची काही गरज लागणार नाही आहे. गाडी लावा, एन्जॉय करा आणि चेंजिंग रूममध्ये इथे तुम्ही आंघोळ करून तुम्ही नंतर निघू शकता. धन्यवाद. तर मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.